ज्यांच्या बेताल वागण्याने मोरे मोठी नको या राज्यातल्या जनतेची भावना दुखावली, ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या वक्तव्याने या राज्याचे आदर्श मुख्यमंत्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, संपूर्ण राज्याने त्यांचं कौतुक केलं। करोना काळामधला आमचा कुटुंब प्रमुख म्हणून संबोधलं त्या उद्धव साहेबांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे। खरं पाहिलं तर एक सकाळपासून आपण पाहतोय गावागावामध्ये वस्ती वस्तीमध्ये एकच चर्चा आहे, नारायण राणेंसारखा अत्यंत बेताल बोलणारं हे व्यक्तिमत्व सातत्यानं शिवसेनेला डावसण्याचा प्रयत्न करत आहे। आणि डाव ज्यावेळेस शिवसेनेवर बोलून आज अखेरपर्यंत समजून घेतलेलं जात होतं, परंतु आज ते पक्षप्रमुखांच्या नावाने वेडेवाकडं बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। खरं पाहिलं तर तुम्ही सकाळपासून टी व्ही चॅनलला बातम्याही पाहताय, गावागावात तालुक्या तालुक्यात शहरा शहरामध्ये त्यांना फिरणं मुश्किल झालंय असं वातावरण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। जर आमच्या पक्षप्रमुखाला आणि कुटुंबप्रमुखाला कुणी काही बोलत असेल तर ह्या महाराष्ट्रामध्ये त्याची गय केली जाणार नाही अशा संदर्भातल्या भावना व्यक्त होत आहेत। शिवाजी महाराज की ठाकरे यांच्या वरती बेताल वक्तव्य करणाऱ्या नारायण राणेच्या विरुद्ध आज हा मोर्चा आयोजित मंथर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेला आहे। वास्तविक पाहता राज्याची परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळण्यामध्ये यशस्वी झालेले मुख्यमंत्री साहेब, ज्यांनी राजकारणाचा वसा आणि वासा कायमस्वरूपी चालू ठेवत असताना राजकारणाची पार्श्वभूमी नाही असं लोक म्हणत होती, परंतु एक आदर्शवत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये नाव कमवलं, याचाच कुठंतरी एका कोंबडी चोराला वाटलं का आता काही खरं नाही, उद्धव साहेब पुढं गेले त्यावरती काहीतरी आपण बेताल वक्तव्य करूया आणि आपण जनतेचं लक्ष कुठंतरी डायव्हर्ट करूया या हेतूने नारायण राणेला केंद्रामध्ये मंत्री केलं भाजपा सरकारने, आणि वेगवेगळ्या मार्गाने नारायण राणे इथं येऊन आपली जनयात्रा काय काढतात आणि त्यामध्ये बेताल वक्तव्य करून कुठेतरी जनतेला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना माहिती नाही ज्या पक्षाने आपल्याला एवढं मोठं केले, ज्या पक्षाचं आपण मीठ खालं त्या मिठाला सुद्धा आपण जागत नाही आणि त्याच कुटुंबावरती आपण वाईट शब्दामध्ये बोलतो। खरं तर एक लांचारच बाब आहे, परंतु नारायण राणे सारखा कोंबडी चोर ज्यांना बाळासाहेबांनी केव्हा ते गेला राहिले सुद्धा नसते, परंतु बाळासाहेबांमुळं वाचले आज ते घाणेरडे प्रवृत्तीने बोलत आहेत। तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आणि तमाम या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील सुज्ञ सुजान ग्रामस्थ, आपण पाहत आहोत कालपासून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन उभं राहिलं की जे शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने स्वतःहून हातात घेतलं, एका कारणामुळे एका व्यक्तीमुळे एका माणसामुळे महाराष्ट्र कसा पेटू शकतो हे आपण पाहिलेलं आहे। बेताल वक्तव्य करण्यामध्ये ज्यांची प्रसिद्धी आहे, अर्वाच्या भाषेमध्ये बोलण्यामध्ये जे प्रसिद्ध आहेत, आणि वास्तविक पाहता ज्यांना आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलं, ज्यांचा खरा उद्योग व्यवसाय या ठिकाणी आमचे कमरभाई आता कोंबडी घेऊन येत, ते चेंबूरला शाखा प्रमुख असताना शाखा प्रमुख होण्याच्या आधी कोंबड्या चोरायचा यांचा उद्योग होता आणि त्या उद्योगात येऊन शिवसेनेत सामील झाले,
लहानचे मोठे झाले, राज्याचे मुख्यमंत्रीही झाले, परंतु त्यांना सातत्याने पक्ष बदलण्याची सवय आहे। महाराष्ट्रातील एकही पक्ष त्यांनी असा सोडला नाही की ज्या ठिकाणी जायचंय आणि त्या ठिकाणी जाऊन त्या नेत्यांवरती त्या अर्वाच्या भाषेमध्ये बोलतायत। काल देखील राज्याचे मुख्यमंत्री की ज्यांना संपूर्ण देशामध्ये एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून चौथ्या पाचव्या क्रमांकानं जनतेनं त्या ठिकाणी बहुमतानी बहुमूल्य आदरानं निवडलेलं आहे, असं एक संयमी शांत स्वभावाचं नेतृत्व आणणार आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र म्हणून, ज्यांचा देशात नाही तर विदेशात देखील गौरव होतोय नाव होतंय त्या मुख्यमंत्र्यांबद्दल मी जर असतो तर त्यांच्या कानफाटामागे लावली असती। इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य त्या ठिकाणी एक केंद्राचा मंत्री नारायण राणे सरकार करतो। माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा बिंडोक माणूस ज्याला कुठल्याही प्रकारचं शिक्षण अक्कल किंवा सुसंस्कृतपणा नाही आहे, अशा माणसाशी उद्धव साहेबांवर बोलण्याची उंची देखील नाही आहे किंवा अशा माणसाचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण आलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्र आज एकवटलाय आणि त्यांच्या बेताल वक्तव्याचा रस्त्यावर उतरून निषेध करतोय। तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे गेले 2 वर्षापासून आपल्या सर्वसामान्य जनतेची काळजी घेण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले। वेळ प्रसंगी राज्यातील जनतेची त्यांनी मुलाप्रमाणे काळजी घेतली आहे आणि केवळ विरोधाचं राजकारण खेळण्यासाठी नारायण राणेसारख्या एका कोंबडीद्वाराला या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी फक्त फुकण्यासाठी केंद्रीय मंत्रीपद दिलं आणि हा फुकणारा कुत्रा हा चोंबडी चोर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या संदर्भामध्ये बेताल वक्तव्य करतोय। आम्ही शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या वतीने त्या वक्तव्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर कांचिलाच मारील अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी त्यांनी केलं। मी प्रथमतः आंबेगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं या नारायण राणेचा जाहीर असा निषेध या ठिकाणी। या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधील तमाम नागरिक शिवसैनिक अस्तित्व येऊ लागलाय। प्रत्येकाची मागणी आहे की ज्या पालकाने ज्या मुख्यमंत्र्याने ज्या शिवसेना पक्षप्रमुखाने आम्हाला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले त्या पक्षप्रमुखाच्या विरोधामध्ये हा नारा बोललाय आणि या नाऱ्याला अटक झाली पाहिजे, याला शिक्षा झाली पाहिजे अशी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची या ठिकाणी भावना आहे। जय भवानी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।